मला मी काहीतरी करून दावायचे नाही बाळा. अरे तुला देवाला सोडल्या नाही शिकताय का तुला शाळा बघा. काय रे तुम्हाला भीक मागण्याशिवाय काही काम धंदा नाही का? चला हा इकडे.
एप्रिल फेब्रुवारी म्हणलं की एक तर आपला आपल्या राज्याची जयंती हे आपल्या सर्वांच्याच डोळ्यासमोर येतं, म्हणून आपल्या ग्रामस्थांच्या वतीने उद्या ठीक 11 वाजता महादेव मंदिर येथून रेझिम वारकरी संप्रदायाची दिंडी, त्याच्यासाठी संस्थेतील दारफळ येथील लहान मुलं येणार आहेत, परत दान पदक आहे, परत सर्व ग्रामस्थ व आपल्या शाळेतील बालक विद्यार्थी सर्वजण आहेत, तरी त्याच्यामध्ये सर्वांनी आपला सहभाग नोंदवायचा आहे, खास करून महिला मंडळांनी. ही रॅली आपली महादेव मंदिरापासून 11 वाजता निघणार आहे. ते छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपल्या महाराजांचा पुतळा आहे, त्या ठिकाणी येऊन थांबणार आहे आणि त्या ठिकाणी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून आरती होणार आहे, याचाही सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. व तसेच आता ठीक 12 वाजता आपल्या छत्रपती शिवाजी चौकामध्ये महाराजांचा अभिषेक हा करण्यात येणार आहे, तरी त्यासाठी आपण त्या ठिकाणी जाऊन उपस्थित राहायचं आहे. परत एकदा सांगतो, महादेव मंदिरापासून ठीक 11 वाजता रॅली निघणार आहे, ते छत्रपती शिवाजी चौकापर्यंत जाणार आहे. याच्यामध्ये खूप चांगलं पाहण्यासारखं लेझिम पथक आहे, दिंडी आहे, संस्थेची पोरं आहेत, दासफळ इथून येणारे आहेत आणि जहान पथक आहे व आपले सर्व बालक आहेत. आता करण्यासाठी बारिश में और आग लगी है पानी में. जिंदगी गले लगी है, आ लगी है कोई खोया हुआ बरसों के मारा गया. Okay.
अखेर उगवली फांदून मध्य अमावस्या 11 मार्च 1689 औरंगजेबच्या अखेरची सजा संभाजीराजेंच मस्तक छाटलं गेलं आणि गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात संभाजींच्या मस्तकांची गुढी उभारण्यात आली. अखेर तो औरंगजेब म्हणत राहिला, हमने आंखें निकाल दी उसकी पर नहीं झुकी उसकी आंखें हमारे सामने, उसके हाथ तोड़ दिए नहीं फैलाए उसने हाथ हमारे सामने, उसके पांव काट दिए नहीं टेके उसने घुटने हमारे सामने, सच में छावा है छावा शेर का. अखेर माझ्या शंभू राजांनी दाखवून दिलं, अरे सिंहाचे बछडे जगतात सिंहासारखे आणि मरतात ही सिंहासारखे. धन्यवाद. एका दिवसात स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं भोरेश्वरं सिद्धिदं वल्लाळं मुरुडं विनायकमहं चिंतामणिं केवलं लेण्यदिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं गोधरं ग्रामे रांगण रामके गणपतिः कुर्यात् सदा मङ्गलम्. Thank you.
पुढे वाढ. मी सुरुवातीपासून गेला बोलत होतो. काय एक्सप्रेशन, काय तो स्टॅन्ड आहे तिचा, किती छोटी आहे ती. तुझं नाव काय बघा? संपूर्ण नाव सांगतो. किती येत आहेस तू? दुसरी जय पडतो. इंग्रो काळावर तर पूर्ण आवाज आहे. सगळे सापड कुठले? रायगड अलिबाग. रायगड अलिबाग. रायगड कुठे मंडळी? तिथून तुमच्या ह्या आशिव गावामध्ये आले. सर आता हे रंगमंच हा प्रेक्षकगण यांना बघून तुमच्यातर्फे आम्हाला खरंच या तुमच्या ग्रुपला बघून असं वाटतं की कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये. एवढा अप्रतिम तुम्ही डान्स नृत्य सादर केलं, त्याबद्दल खरंच खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटतं आमच्या आशीवकराकडून तुम्हाला भरभरून प्रेम. पण ते एवढं करा, आमच्या आशीवकरांसाठी जरा टाळ्यांसाठी थोडं काहीतरी बोला. तर त्यांना काहीतरी वाटत दादा पोषण फार लागलो या थोडं आमच्याबद्दल. कशी वगैरे थंडी आहे? एक थंडी घालवण्याचा उपाय जोरदार टाळ्या वाजवा, थंडी आपोआप जाईल. धन्यवाद. आम्ही एवढे लागून आलो आहे त्याचं जीत झालं असं म्हणायला लागेल, कारण तुमच्यासारखा पेक्षा योग खरंच नशीबवान लागतो आणि तो आज आम्हाला लाभलाय. धन्यवाद. परत एकदा जोरदार धावणार. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर श्वेता अवसर. दिवसभर गावात महाराज करतेत हवा, दिवसभर गावात महाराज करतेत हवा, रात्री घरी आलं की वहिनी म्हणतात करकटे भांडे धुवा. यानंतर आता चढण्यासाठी ओम शिव.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।